राज्यातील 25 किल्ल्यांचं रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते सरकारने केलं. शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडलं बलिदान केलं अशा 25 किल्ल्यांचे हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक व निषेधार्थ आहे. आम्ही कदापि हे होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय वाचनात आला, तो म्हणजे जवळपास 25 किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग अशा पद्धतीनं स्थळ विकसित करण्यात येणार आहेत. आणि खरोखर संतापजनक आणि निषेधार्ह असा निर्णय आहे. सरकारला खरोखर विचारावं असं वाटतं, आपलं डोकं ठिकाणावर आहे का? कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी यातला एक एक किल्ला, एक एक बुरुज, एक एक दरवाजा राखण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं, त्या बलिदानाचा असा अपमान करण्याचा कोणता अधिकार सरकारला आहे, हा खरोखर प्रश्न विचारावा असा वाटतो. मिर्झा राजा जयसिंगाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला, तेव्हा सुद्धा जेमतेम 20 किल्ले दिले होते. औरंगजेबाला त्याच्या हयातीत, संपूर्ण हयातीत एकही किल्ला जिंकता आला नव्हता. पण दुर्दैवानं म्हणावं लागतं की सरकारनं 5 वर्षात जे औरंगजेबाला जमलं नाही असा काहीतरी निर्णय घेऊन दाखवलेला आहे. कारण ज्या राजस्थान, ज्या गोव्याविषयी उल्लेख मी वाचलेल्या बातमीत करण्यात आलेला आहे, त्यानुसार राजस्थानचे किल्ले हे मुळात रेसिडेन्शियल फोर्ट्स होते. महाराष्ट्रातले किल्ले हे वॉर फोर्ट्स आहेत. या दोनमधला फरक आधी समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग हा जो उल्लेख वारंवार केला जातोय, नक्की या गडकिल्ल्यांवर ही स्थळं विकसित जर झाली, जी आम्ही कधीच होऊ देणार नाही, पण जर झाली तर त्या ठिकाणी नक्की कोण डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे? जे लोक या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाऊ शकतात, ज्यांना, ज्या उच्चभ्रूंना, ज्या श्रीमंत वर्गाला ही अशी डेस्टिनेशन वेडिंग्स परवडू शकतात, त्यातल्या किती जणांना आपल्या जाज्वल्य इतिहासाविषयी चाड असणार आहे, त्यातल्या किती जणांना या आपल्या जाज्वल्य इतिहासाविषयी भान आहे, याचा खरोखर सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे. कारण हे कोणत्या वर्गातले लोक जाणार हे वेगळं सांगण्याची खरंच गरज नाहीये. आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी, ज्या मातीवर मावळ्यांनी बलिदान पत्करलं होतं, त्याच ठिकाणी जर डेस्टिनेशन वेडिंगचे सोहळे रंगणार असतील, तर सरकारनं खरोखर याविषयी विचार करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. विकासाला नक्कीच नकार नाही, पण हाच विकास वेगळ्या पद्धतीनं सुद्धा होऊ शकतो. या गडकोटांवर, या किल्ल्यांवर एखादं म्युझियम उभं राहू शकतं, काही ठिकाणी शिवसृष्टी उभी राहू शकते. संपूर्ण शिवसृष्टी नसेल तर शिवचरित्रातला एक एक प्रसंग त्या गडाशी निगडीत असलेला उभा राहू शकतो. त्यातून पर्यटनाला वेगळी चालना मिळू शकते. जवळपास कितीतरी जातींचे पक्षी या गडकोटांवर असणाऱ्या वनांमध्ये आहेत. तिथल्या जीवसृष्टीचं रक्षण केलं जाऊ शकतं आणि त्यातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून जे इतिहासाशी प्रामाणिक राहून इतिहासाचं भान ठेवून काही शिकण्यासाठी येतील, काही पुन्हा तो इतिहास अनुभवण्यासाठी येतील, अशा लोकांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल. या पद्धतीनं शाश्वत विकासाचा विचार करून आणि त्याही पलीकडे जाऊन इतिहासाशी प्रामाणिक राहून या गडकिल्ल्यांच्या बाबतीत विचार करावा. दरम्यान याबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिलेत. गडकिल्ल्यांच्या बाबतीत ही चुकीची अफवा पसरवण्यात येत आहे आणि त्याबाबत वस्तुस्थिती वेगळी आहे असं रावल म्हणाले. पाहूयात. काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्या संदर्भात काही अफवा तयार करून काही भडकाऊ विचार मांडलेले. मला नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये 3 टाईपचे किल्ले आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले, दुसरे इतिहासामध्ये असलेले महत्वाचे किल्ले, एएसआयच्या ताब्यात असलेले किल्ले, आणि अजून एक कॅटेगरी किल्ल्यांची आहे जी गावोगावी अशी किल्ले आहेत जे कोणाकडेही कोणाच्या ताब्यात नाही, रेव्हेन्यूच्या ताब्यात आहे आणि ते दुर्लक्षित आहे, भग्न अवस्थेमध्ये आहेत. असे जे किल्ले आहेत ह्या किल्ल्यांचं देखभाल दुरुस्ती व्हावी या संदर्भातली एक पॉलिसी करण्याचं काम आपल्याकडे चाललेलं आहे. त्या पॉलिसीच्या माध्यमातून ते गडकिल्ले अडॉप्ट करून त्याची देखभाल दुरुस्ती व्हावी. तिथे त्याच्यामध्ये लाईट अँड साऊंड शो असेल ते आपल्याला करता येईल, त्याच्यामध्ये म्युझियम करता येईल, त्याच्यामध्ये न्याहारी निवासची व्यवस्था करता येईल. आणि असे जे भंगलेले दुरावस्थेमध्ये असलेले किल्ले आहेत ज्यांच्याकडे साधा वॉचमॅन जिथे नसतो, असे किल्ल्यांच्या संदर्भातली एक पॉलिसी तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि लॉंग टर्म पद्धतीवर लोकांना त्यांना अडॉप्ट फोर्ट देखभाल दुरुस्तीसाठी देता येईल. भारतातल्या प्रत्येक राज्यांनी
अशी एक पॉलिसी बनवली आहे. फार पूर्वीपासून मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पॉंडिचेरी या सगळ्या, गोवा या सगळ्या राज्यांनी केली. दुर्दैवानी ज्या राज्यामध्ये सर्वात जास्ती किल्ले आहेत त्या राज्यामधले मागचे राज्यकर्त्यांनी कुठली पॉलिसी केली नाही. किंबहुना स्वतःच्या मतदारसंघामध्ये असलेल्या किल्ल्याला रुपयाभर सुद्धा या किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी या निधीच्या माध्यमातून दिला नाही, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. आणि म्हणून ग्रेड एकचे एएसआयच्या ताब्यात असलेले किंवा सांस्कृतिक महत्व असलेले ते नाही तर रेव्हेन्यूच्या ताब्यात असलेले, पर्यटनच्या ताब्यामध्ये असलेले, उदाहरणतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला निवती किल्ला, अहमदनगर जिल्ह्यामधला मांजरसुंबा किल्ला, नागपूरचा जवळचा असलेला नगरधन किल्ला, मराठवाड्यामध्ये असलेला नळदुर्ग किल्ला, असे अनेक किल्ले आहेत जे कुठेही त्यांना स्थान नाही, त्यांचं दुर्लक्ष होत आहे. आणि मग किल्ले वाचवण्याच्या दृष्टिकोनातून एक हेरिटेज पॉलिसी इतर राज्यांच्या धर्तीवर, महाराष्ट्र दुर्दैवाने शेवट आहे की आपण ती पॉलिसी बनवतोय आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे किल्ल्यांचं देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे हा त्याच्या माध्यमातला हेतू आहे. ना काही लग्न लावणं आणि कार्यक्रम करणं हे जे म्हणणं आहे हे चुकीचं आहे, ही अफवा आहे. विना काय माहिती घेता कुठलं तरी निराधार आरोप करणं सुद्धा चुकीचं आहे. या माध्यमातून भावना भडकतात आणि म्हणून माहिती घेऊन याच्यावर वक्तव्य केलेलं हे जबाबदारीचं असेल असं मला वाटतं. आणि म्हणून या संदर्भातली मी माहिती देत आहे.